पाय बापू कसा काळा काळा ढग झाला. आता उद्या आहे नवीन वर्ष, म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष. तर आलो बापू लेकराकडं आणि मेन म्हणजे आमच्या सोबती तिकडं आहे आणि हे हरभऱ्याची जागा होती. काही दिवसापहिले हरभरा होता इथं, आता काढला. तर हे आहे पड्डी बापू. हे पड्डीचे काठे एवढे बेवार, म्हणजे बेवार गलत शब्द झाला, एकदम खतरनाक. इतके रुत्ते पायाले, इतके रुत्ते. हे 80,000 चप्पल आहे ना, कोणा कामाची नाही राहत याच्यासमोर. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी तर विचारच केला का धनाधन व्हिडिओ अपलोड करायचे, कसे बी नो पाहो का नाही पाहो आपलं अपलोड करणं चालू करायचं, कारण आपल्या चॅनलची गेलेली रीच वापस आणायची आहे. बे चुपरा बे, ए ए ए माकडा, बोलताव ना, मी ब्लॉगिंग करताव ना. त्याला काही बुद्धीच नाही, बिचारा बकरीच्या मागा लागला. हा तर कंटिन्यू आपण. तर आभाळ होत आहे, थंडा वारा सुटलेला आहे. आलो आहे लेकराकडं, दुपारचे वाजले 4. आता आज बी ब्लॉगिंगची सुरुवात उशिराच झाली. उद्याचं नवीन वर्ष आहे म्हणून मस्त तुम्ही दाढी मिशी काढून आले का? नव्यानं मीच राहिले. नव्या आपण उद्या जाऊ. हा उद्या तोरण बांधा लागते आंब्याच्या डाऱ्याला, आपण तिकडेच जाऊ. मस्त कवरे आंबे आणू, मस्त तोरण बांध, सकाळी राहतो उद्या. मस्त हवा चालू झाली मंडळी. आता स्टोरी अशी आहे, उद्याचा आहे गुढीपाडवा. आमच्याकडं त्याला मांडवस म्हणते, आता तुमच्याकडं काय म्हणते ते माहीत नाही मले. तर उद्या आहे मांडवस. तर सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा व्हिडिओ कधी येते का, म्हणजे नवीन वर्ष झाल्यावर येते का, नवीन वर्ष झाल्याच्या दुसऱ्या दिवशी येते का, तिसऱ्या दिवशी येते का, ते नाही माहीत. तर स्टोरी अशी आहे, तर उद्याच्या दिवस सगळे शेतकरी बंधू, आमचे शेतकरी बांधव वावरात जाते साजुनी करायला. साजुनी काय म्हणते मला माहीत नाही, ते पूजेपाती करत असते ते. आता तुमच्याकडं करते नाही करत मला माहीत नाही, आमच्याकडं करत असते ते. डवरा बिवरा जे त्यांचे हत्यार आहे, नागर बिगर त्यांचे ठोकते विकते, मस्त पूजापाती करते. नाही नम्या, आता मी शेतकरी ना, नम्या आहे शेतकरी. बरं नम्या, काय आठ करते? डवरा गिवरा हाकलते. हा डवरा हाकलते वावरामध्ये. आणखी पूजापाती करते. तर उद्याच्या दिवस फक्त जेवण नाही करत कोणीच, घुगऱ्या खाते ना आंब्याची चटणी. घुगऱ्या म्हणजे काय लिहिलं, तुरीचे दाणे. दाणे ते खाते. तर आता मग चाललो आम्ही. नम्यानं मी तहान लागली, आमच्या मंडळीने सांगितलं आपले लेकरं सांभाळा, आमचे बी सांभाळा. तर आम्ही चालले पाणी प्याले. काढ एक बकेट. नम्याची प्याची स्टाईल, तो बकेट पाडून टाकन कोणी विहिरीत. पहा किती क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे. उडी मारायची विहीर होकर प्याच्या पाण्याची. पाणी पिऊनी मन तृप्त झाले रे बाबा. चला आता मुकाट्यानं मस्त पैकी बकऱ्या नाही लेकर चारूया. हे काय हो बिना मी, हे काय हो पहिलं बांधायचं. जाऊ द्या ना बे, जाऊ द्या ना, जाऊ दे. अरे जाऊ दे, जाऊ दे. पांडुरंग पांडुरंग जाऊ दे, जाऊ दे रे, जाऊ दे. जा ना बाबा खा ना, जाऊ दे, सोडून दे. दुश्मन की भूल जाओ, दोस्ती कर लो, जाओ. कुठे बी मुत्ते का बे हा गे धक्का मार बे याना मे. अबे गाडी गेअर मध्ये आहे ना. झाला 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 झाला, बसा 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 बसा. पैसे लागते.
चला उतरा बे सगळे आदिवासी. चला चला. अरे मंडळी, राम राम मंडळी, पुन्हा एकदा सकाळी सकाळी या चिपका मले चिपका. तर बाबू घरची गाडी आणायला गेलो, डायरेक्ट पंक्चर झाली. तर मग स्पेशल पिंटू भाऊचा याटो आणले, आंब्याचे डारा आणले. आता आज आहे गुढीपाडवा मांडवस, तर तोरण बिरण करते. आपल्या मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याला महत्त्व आहे, तुम्हाला पण माहीत आहे. आता सकाळी सकाळी सगळे शेतकरी बंधू आपल्या साजूनी करायला जाते वावरामध्ये. वाय चित्तर मोठे आहे भोसडीचे, सुदेच ना आले येताना. तर आले आंब्याच्या दारा. आता आमच्या गावातले आंबे आहे ना पूर्ण पडपूड झाले, सडसूड झाले. त्याच्याने आम्ही लई लांब आलो. आता इथून आंध्र प्रदेशची बाउंड्री लागते 60 किलोमीटर, नंतर ए पी आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा. आत्ताचा तेलंगणा, पहिल्याचा आमचा आंध्र प्रदेश. या झाडावर चढ भोल्या, जमा करून घे डार. पोटे बम पोटे आंबे पाडून राहिले, मस्त आंबे लागले. इथं पाडला बापू पोट्टा. माया हो थांब ना, देतो ना पहिले दाखव. आंबा पाडला या ना. अरे तुम्हाला सांगितलंच नाही, या तो माहीत आहे का नम्या, हे तुझं नाव काय आहे बे? हा नम्या दाद्या, तो आपला मित्र भोल्या पिंट्या आणि मी, एकूण 4-5 जण आले ऑटो भरून. तिथं सांगते मग, गेल्या वर्षी मस्त चढलो होतो मी इथूनच. गेल्या वर्षी मस्त चढलो होतो इथूनच. फांत्यावर जा, त्या मोठा जात पाडला बे त्यानं आंबा. हात अभि बिबी मरते मरते मरते. जाऊ दे ना मग, तडकू दे ना. काय होत आहे, चटणी तर होते ना बे याची. आता ह्याही झाडावर चढताना येत, ह्याही झाडावर चढता येत, ह्या झाडावर चढता येत नाही. आता हेच शेवटचं झाड उरलं. आता मला चढता येते सगळ्या झाडावर, पण मी कसं नाही चढत. तसे आमचे पोट्टेच चढून घेते मनात हाव, पण हे कोणीच चढत नाही. जर शेवटी नाहीलाच राहिलं तर मलाच चढा लागते. उतर. आता का धरू मी, दे ना त्या शिमेंटच्या पोलवर टाक उडी टाक. हे की चप्पल घाल ना, उडी टाक जवळच आहे इथून. हे बाय ना हातच तर पुढते इथून. इथं लोमकार, इथं हे लोमकार. आता आमचं भजन तर कुठंच जमत नाही. आता शेऱ्या चढते आता कोणत्या तरी झाडावर. फांत आहे ना, खालून फडकवू ना, समोरून नको जाऊ एकदमच. शेवटी पिंट्यात चढला, मायाच्यानं पण काही चढणं नाही झालं. ते पोट्टे आमचे सगळे आंबे पाडायला लागले ना मातीत. ते नाही चढता आलं, म्हणलं तू चढला तर तूच पाडा. जाऊ दे बी, जा जमा कर. झाड नाही वापलं, जमा कर. झेंडू बाम होते हे दोघाले होते. चला आंब्याची चटणी झाली. गे होती बे ये पोट्टे वा. चला बे चला बे पोट्टे. भूक पडत नाही अबे माचान. तर झालं बाबा फायनली डार डूर. हे बा डाय नम्या, एका घरचं भागून जात. हे पकड बोल, पकड ना. आता मी कसं ठीक आहे. तर झालं, आम्ही चालले. आता तोरण बिरण बांधायला लागते पूर्ण दरवाजाले, आणखी आंघोळ पाणी करा लागते. लय पूजापाती आहे, आता लय आहे, पुन्हा लेकरं आहे माया मांगस. तर टाकतो ऑटो मध्ये, निघतो कणकणं गावाकडं. पहिल्या तुम्ही खिशे दाखवा आता, नाही तर सर ऑटो मध्ये बसूच नाही देत. हा तसं काय, फुटके फाटके पुरे दाखवा लागते तिथं. उतरव खाली उतरव. आता आंब्यासाठी झगडा करत आम्ही. नम्या दे आंबा, दे किती आहे तुझ्या खिशात, किती आहे? आणि एक तरी द्या ना मला. दादा तुझ्याजवळ किती आहे? 5 आहे त्याच्याजवळ. त्याला 5 पाहिजे मला. एक दे एवढूच. बकऱ्याच्या कोट्याचं तोरण ओके. तुला हळद कुंकू लावलो, मस्त दिसते. पण आज नाही नेत तुले चार आले. हा तोडून टाकशीन बोट सोड. प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जाओ एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना. बाकी सब बळी आहे, आता चराला जायचं सगळे जण. नम्या झाडावर चढला. अरे बापरे, पा बाबा गावातले पोट्टे भाई इतकट. मिठूचे पिल्ले आहे या पोकळात.
सर्व थेस पाहत आहे गच्च गच्च वरून. दिसले का? दिसले? हे हे पळाले, हे पळाले, हे ह्या झाडाच्या पोखरात आहे मिट्टो. हा तिकडे. तर मंडळी काय म्हणता, सकाळपासून टाईमच नाही भेटला, म्हणजे स्वयंपाकात हेल्प करत होतो, म्हणजे रेसिपीचा एक व्हिडिओ बनवत होतो. फर्स्ट टाईम रेसिपीचा व्हिडिओ बनवून टाकावं म्हणलं तर मग बायकोले हेल्प करता करता मग ह्यावाला व्हिडिओ बनवता बनवता तसाच राहून गेला. तर स्टोरी अशी आहे, तर आजकाल लोकं म्हणजे इतके बिझी होऊन गेले का सणवार सारखेच, म्हणजे तेवढं काही महत्त्व नाही देत आहे आजकाल तरी. आत्ता आणखी समोरच्या पिढीनं तर आणखी लक्ष नाही देणार, कारण एवढं बिझी होऊन जाणार की हे सणवार पण विसरून जाणार असं वाटते. आता काही सांगावं बाकीचं. आजच्या दिवशी म्हणजे गोडधोडच करते, सगळ्याच्याच घरी पुरणपोळ्या राहते. मी म्हणलं महाशिवरात्रीलेच पुरणपोळी खाल्ली, आता ह्या वेळेस बोंडं खाऊ कोयड्याचे, म्हणून ते रेसिपीसाठी शूट करत होतो. बाकी सब बढी आहे. तर व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जास्त लांबा नाही करत, कारण छोटा राहिलेला तेवढंच बरं, लोक स्किप नाही करत. तर मग ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा पण करा. तोपर्यंत मी संदीप, ओव्हर अँड आउट. यवतमाल को थाड़े विदर्भाची शान, क्या यवतमाल मेरी जान है, सुनना बेड़ा आन है पान है कॉटन की खान है, भाई लोगों की वो थाड़ मान और पहचान है बेड़ा. यवतमाल में पब्लिक का नाम मेहनत में आता है, हम लोग का आखा दिन या धंधे में जाए.